कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या वतीने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी शक्ती प्रदर्शन करत शुक्रवारी अर्ज दाखल करून या मतदारसंघात आपला विजय होईल असा विश्वास व्यक्त केला दरम्यान आमदार डावखरे यांच्या उमेदवारीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला असून मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांनी माघार घेतली आहे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कोकण भवन येथे सहनिवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी दिल्याबद्दल आमदार डावखरे यांनी आभार मानले तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या मनाने पदवीधर मतदारसंघात पाठिंबा देऊन मनसेचा उमेदवार मागे घेतला याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कोकणमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार नारायण राणे सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीमध्ये मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त करतानाच या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन महायुतीच्या उमेदवारीबाबत मार्ग निघून महायुतीची एकत्रित ताकद दिसून येईल असा विश्वासही आमदार दावखरे यांनी व्यक्त केला गेल्या बारा वर्षात कोकणच्या सर्वतोपरी विकासासाठी कार्य केले असून स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत तसेच शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला असे आमदार डावखरे यांनी नमूद केले यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे भाजपचे ज्येष्ठ आमदार गणेश नाईक प्रशांत ठाकूर संजय केळकर किसन कथोरे मंदा म्हात्रे प्रसाद लाड कुमार आयलानी ज्ञानेश्वर म्हात्रे माजी खासदार संजीव नाईक निलेश राणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम माजी आमदार डॉक्टर विनय नातू संदीप नाईक अनिकेत तटकरे भाजपचे विभागीय संघटन मंत्री हेमंत म्हात्रे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर अध्यक्ष अनिल भगत जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील चारुशिला खरत माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड संतोष शेट्टी नरेश ठाकूर समेल ठाकूर माजी नगरसेविका दर्शना भोईर महिला मोर्चाच्या शिल्पा म्हात्रे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील भूपेंद्र पाटील विद्या तामखेडे प्रदीप भगत सुनील गोखटे भीमराव पवार विद्याताई तामखेडे ज्योती देशमाने प्रीतम म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते